कर्षपणामुळे प्रसूती झालेल्या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. श्रीलता इटनर असे या मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणामुळे गुलवाडे हॉस्पिटलमध्ये तणाव निर्माण झालाय. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना देखील पाचारण करण्यात आलंय. श्रीलता यांना प्रसूतीसाठी गुरुवारी सकाळी डॉक्टर कल्पना गुलवाडे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांनी एका मुलीला जन्म दिला. मात्र डॉक्टरांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता श्रीलता यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. यामुळे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे श्रीलता यांचा मृत्यू झाला असा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह नेण्यास नकार दिला. मेरा मिसेस का डिलीवरी के लिए लेके आया तो मैडम के टाइम लापरवाही से डेथ हो गया उनका. अभी मेरे को एक लड़की है, अभी आज हुआ है, और उससे पहले 4-5 साल का एक लड़का है. तो मैडम की वजह से मेरे को थोड़ा बात नहीं कर रहे कुछ नहीं, और दूसरे डॉक्टर लोग आके बात कर रहे, वो मैडम भी नहीं मिले अभी तक, बात नहीं कर रहे. 11-12 बजे में हमको पता है कि उनका मर गए करके. आज अचानक जब सेकंडरी डिलीवरी के लिए जब ट्रीटमेंट चल रहा था, जब 9 महीने का जो समय आ गया, उनको 1 वीक का टाइम दिया था डिलीवरी का. जब 1 वीक का समय दिया तो आज कल भी लेके आए थे इनके यहाँ. जब लाने के बाद कल चेकअप किए, BP नॉर्मल है, सब नॉर्मल है, एडमिट करने का कोई जरूरत नहीं है. कल मॉर्निंग में आके आ जाओ हॉस्पिटल में, डिलीवरी करेंगे करके बताए तो अर्ली मॉर्निंग में 8:30 बजे हॉस्पिटल में आए. आने के बाद 10:30-11 बजे तक मेरा जवाई और मेरी बहन वह बैठ के थे. उनके ऊपर मैडम ने कोई ट्रीटमेंट वगैरह कुछ स्टार्ट नहीं किए थे, वह बैठ के थे. अचानक उनको ऑपरेशन के थिएटर में लेके गए, ना मेरे जवाई से पूछे, ना उनके जो फॉर्मेलिटीज पे सिग्नेचर लेना चाहिए, वो कुछ भी नहीं लिए, कुछ भी नहीं लिए. उनको बैठाए थे, बैठाने के बाद अंदर लेके गए, डिलीवरी कर डाले, और आके बाहर में बताते बच्चा बच गया, आपकी मिसेज मर गई. प्रसूति पूर्वी महिलेला कुठलाही त्रास नव्हता, त्यानंतर अचानक तिला स्ट्रोक असल्याचे सांगण्यात आले. या गोष्टीची पूर्वकल्पना न देता व रितसर कागदपत्राची देखील औपचारिकता पूर्ण न करता डॉक्टरांनी या महिलेला मृत घोषित केले. डॉक्टरांनी महिलेचे पती व कोणत्याही नातेवाईकांना महिला गंभीर असल्याची माहिती देखील दिली नव्हती. यामुळे जोपर्यंत डॉक्टर गुलवाडे यांच्या विरोधात कारवाई होत नाही व नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत मृतदेह नेणार नाही असा पवित्रा महिलेच्या नातेवाईकांनी घेतलाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.